जळगावात मोठा गाजावाजा करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गेल्या 3 महिन्यांपूर्वी उडान योजनेअंतर्गत जळगाव मुंबई अशी विमान सेवा सुरू करण्यात आली. मात्र एका आठवड्यातच विमान सेवा कोलमडली. त्यामुळे ही विमान सेवा नियमित सुरू राहणार की बंद पडणार असा संभ्रम व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. एअर डेक्कनतर्फे उडान योजनेअंतर्गत 23 डिसेंबर 2017 जळगाव मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. रविवार वगळता दररोज नियमित विमानसेवा सुरू राहणार असल्याचं एअर डेक्कनतर्फे सांगण्यात आलं. मात्र एका आठवड्यात ही विमानसेवा कोलमडली. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचं कारण देत जळगावातून विमान उड्डाण घेऊ शकत नसल्याचं कारण देण्यात आलं. त्यामुळे आठवड्यातून 6 दिवस असलेली ही सेवा 3 दिवस सुरू ठेवण्यात आली. मात्र तीही काही दिवसच नियमित सुरू राहिली. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली विमान सेवा विस्कळीत झाल्यानं त्याबद्दल संभ्रम सुरू आहे. एक चालू सेवा बंद हो गई है तो मैं जलगांव जिला व्यापारी महामंडल के तरफ से विनंती करता हूँ कि संबंधित ये बहुत जल्दी चालू करें और इसको व्यापार बढ़ने में बहुत फायदा होएगा और व्यापार बढ़ेगा तो गांव का भी विकास होएगा. एअर डेक्कनच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय आहे. सध्या या वेबसाईटवर जळगाव मुंबई विमानसेवेचं 31 डिसेंबर ते 24 मार्च पर्यंतचं वेळापत्रक लावण्यात आलं असून या कालावधीतच विमानसेवेची तिकीट विक्री होत होती. त्यानंतर विमानसेवा बंदची सूचना दिसते आहे. जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील मोठं व्यापारी केंद्र आहे. या ठिकाणी मुंबईहून येण्या जाण्यासाठी विमानसेवेनं फक्त 90 मिनिटं लागतात. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी ही सेवा अतिशय लाभदायक ठरली होती. मात्र ती नियमित नसल्यानं व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एव्हिएशन डिपार्टमेंटने ठरवलं का रेग्युलर ही जळगाव मुंबई जळगाव पुणे ही सर्व्हिस चालायला पाहिजे. मला नाही वाटत कुठे काही प्रॉब्लेम येईल. जरूर ही सेवा नियमित चालेल. सरकारने ह्याच्याकडे ध्यान द्यावं आणि जळगावकरांची जी मागणी आहे वर्षानुवर्षाची ती पूर्ण करावी. शासनाने या समस्येकडे लक्ष द्यावं जेणेकरून जळगावच्या विकासाला पूरक असं वातावरण तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.